या बातमीचे प्रायोजक आहेत एमके अप्सरा गॅरेज, नामवंत मिझो कंपनीचे सीएनजी एलपीजी किट बसवून व टेस्टिंग करून मिळेल. आमचा पत्ता अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. 2005 ला जेव्हा सन्मान्य राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा एक महत्वाचं सत्य शिव षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं की उद्धव ठाकरे हे पक्षाचे तिकीट विकतात आणि आपल्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतात. आज पण या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पण तोच प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे अशी माहिती आमच्याकडे आहे. जे काही बंडखोरी जे काही शिवसेनेमध्ये सुरू आहे, उबाटामध्ये जी सुरू आहे, त्याचं कारणच असं आहे की मातोश्रीमधून मोठ्या प्रमाणामध्ये तिकीट विकले जात आहेत, तिकीट विकलेले आहेत. जो जास्त मोठी बोली लावेल, जो मातोश्रीकडे बॅगा पोचवेल, त्याला तिकीट दिले जात आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती आधी आहे, काही बदललेलं नाही. म्हणून संजय राजाराम राऊतनी सकाळी उठून कितीही आव आणला बंडखोरांमुळे, तर ही प्रामाणिक उबाटा शिवसैनिकांवर आजही या उद्धव ठाकरेंच्या खरेदी विक्रीमुळे, व्यापारीकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेच्या शिवसैनिकांवर अन्याय केले झालेला आहे. तिकीट ऑक्शन करण्याचे प्रकार हे आज पण थांबलेले नाही. आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या सुरक्षेवर बोलत असताना या संजय राजाराम राऊतनी काही प्रश्न उपस्थित केले. या नालायकाला एवढं कळत नाही, आमच्या राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, ज्यांनी महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी, महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या अस्मितेसाठी, हिंदू धर्मासाठी सगळ्यांना अंगावर घेतलेला आहे, जिहादांना अंगावर घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. तुझ्या मालकासारखं घरात बसून मुख्यमंत्री पद ते भूषवत बसले नाही. महाराष्ट्राच्या अंगावर कोणी आलं तर त्याला शिंगावर घेण्याचं काम हे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या सुरक्षेची जी वाढ झालेली आहे. तुझ्या मालकाला, त्याच्या कुटुंबाला जे बाळेसाहेबांच्या पुण्याईमुळे जी काही सुरक्षता भेटली आहे आणि तुझा मालक ज्यांच्या मांडीवर अटकल जाऊन, ज्या हिरव्या सापांच्या मांडीवर अटकल जाऊन ते बसला आहे, त्याच्यामुळे तुझ्या मालकाला कोण मच्छर पण मारायला येणार नाही. म्हणून मी तर राज्य सरकारला सांगेन, उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांची असली तसली सगळी सुरक्षता काढून घ्या, कोण मच्छर पण मारायला येणार नाही. कारण का जिहादी हृदय सम्राट म्हणून आज जे काय आजकाल जे उद्धव ठाकरे सगळीकडे फिरतात, जेवढे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेचे समर्थक नाहीत त्याच्यापेक्षा तिप्पट समर्थक यांच्या इस्लामिक राष्ट्रामध्ये यांचे तयार झालेले आहेत. म्हणून अशा व्यक्तीला महाराष्ट्र सरकार का सुरक्षा पोहोचवते देते हा मुळामध्ये माझा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर याची सुरक्षता काढून घ्यावी अशी मागणी मी राज्य सरकारला करतो. बोला.
या राज्यामध्ये 26 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आपण पाहाल असं संजय राऊत म्हणतात. काय झालंय की ह्याच्या तारखा आणि संजय राजाराम राऊत आता हा फार मोठा विरोध होत चाललेला आहे. कधी सरकार पडण्याच्या तारखा देतो ते काय खरं राहत होत नाही, कधी सरकार बनण्याच्या तारखा देतो ते काय खरं होत नाही. 26 तारखेची सकाळ ह्याची देवेंद्र फडणवीसजींच्या घरी जाईल, जिथे देवेंद्र फडणवीसजींना बुके देत असताना आपला याचा फोटो दिसेल, यांचं अभिनंदन करताना 26 तारखेला हाच संजय राजाराम राऊत बुके घेऊन लाईनीत उभा असेल हे चित्र 26 तारखेला निश्चित दिसेल. महाविकास आघाडीचं सरकार यांनी कितीही ओरडा मारल्या, कितीही डोकं फोडलं, तर ह्या राज्याच्या जनतेने स्पष्ट ठरवलेलं आहे की परत एकदा महायुतीचं सरकार निवडून द्यायचं आणि महाविकास आघाडीला विरोधी पक्षामध्ये बसवायचं हे ठरलेलं आहे. फक्त 23 तारखेला जाहीर होणं बाकी. हे धमक्यांचं राजकारण बंद केलं पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःची सुरक्षा वाढवून घेतली, जनतेची सुरक्षा वाऱ्यावर आहे. खून, बलात्कार, कोयता गँग, खंडण्या, मारामाऱ्या, लुटमार आणि अचानक राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोर्स वनचा फोर्स आपल्या सुरक्षेसाठी लावला आहे असं संजय राऊत. राज्याच्या गृहमंत्री जनतेच्या सुरक्षेसाठी सगळं काय पणाला लावतायत, आपल्या जीवाची पण पर्वा करत नाही आहे. आपल्या राज्यावर कोणीही वाकड्याने नजरेने पाहत असेल तर आमच्या राज्याचे गृहमंत्री त्याच्या अंगावर जात आहेत, त्याला शिंगावर घेत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षेची जी वाढ होत चालली आहे. तुझ्या मालकासारखं नाही पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड पाटणकर सिक्युरिटीची सुरक्षा घेऊन जो तुझा मालक फिरतोय तसा विषय आमच्या देवेंद्र फडणवीस यांची नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसजींची सुरक्षता ही वाढवलीच पाहिजे, कारण का ते जे राज्याच्या सुरक्षेसाठी तो माणूस जे सगळ्या काय आपल्या जीवाचा पण पणाला लावतोय म्हणून त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. एवढी काळजी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते घेतीलच, त्याचबरोबर सुरक्षेच्या यंत्रणेने पण घ्यावी असंही मी उल्लेख करेन. जनतेला कळलं पाहिजे की या राज्याच्या गृहमंत्र्यांना कोणापासून धोका निर्माण झालाय. इस्रायल, युक्रेन, लिबिया, नॉर्थ कोरिया, किंग जॉंग कोणापासून धोका आहे आम्हाला कळायला नको असं संजय राऊत. निश्चित कळायला पाहिजे, म्हणून त्याचं उत्तर पण असत आहे की राज्याच्या गृहमंत्री असो राज्याच्या जनतेला जिहादी हृदय सम्राट, जिहादी प्रेमी, तुझ्यासारख्या पाकिस्तान एजंट ज्यांना राज्यामध्ये पाकिस्तानच्या झेंड्याचे फडकवतात, पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात, सरतनसे जुदावाल्या लोकांना समर्थन करतात, त्या लोकांकडून आमच्या गृहमंत्र्यांना निश्चित पद्धतीने धोका आहे. आणि गृहमंत्र्यांना कोणाकडून धोका असो का नसो आदित्य आणि तेजसला ठाकरेला संजय राजाराम राऊतकडून निश्चित पद्धतीने धोका आहे हे मी आजच मी उद्धव ठाकरेंना सांगतो. त्यांना त्याच्याकडून लांब ठेवा, मग नंतर बोलू नका उशीर झालाय. एकनाथ शिंदे हे भाजपचेच मुख्यमंत्री आहेत, भाजपच्या पालख्या व्हाव्या लागणार आहेत त्यांना, त्यात नवीन काहीच नाही आहे. ज्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत त्यांना भाजपच्या चपला उचलाव्या लागत आहेत असं संजय राऊत. मग उद्धव ठाकरे हे पण तर काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, ते शिवसेनेचे मुख्यमंत्री कुठे होते? म्हणूनच तर एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेना वाचवायला लागली, उठाव करायला लागला, कारण का उद्धव ठाकरेंचे रिमोट कंट्रोल हे 10 जनपदला जाऊन ठेवलेला. मातुश्रीची नवीन मम्मी 10 जनपदला बसते आणि ती जसं काय ना रिमोट कंट्रोलवर बटन दाबायची तसं हे टुणूक 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 नाचायचे. आणि तुमच्यासारखा आम्ही 10 जनपदला जाऊन मुजरा तरी करत नाही, चपला तर लांबची गोष्ट आहे. तू चाटे चाटून चाटून जसे तुझी मान आला बैठ तुझ्या मालकाला लागलेला तशी परिस्थिती आमची कधी होणार नाही याची चिंता करू नकोस. एबी फॉर्म हेलिकॉप्टर मधून गेला त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणताय की मुख्य निवडणूक आयोगाच्या चौकशीला काही अर्थ नाही, काय करणार निवडणूक आयोग, आम्ही पैसे उतरवण्याचे व्हिडिओ दिले तरी कारवाई केली नाही, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर मधून पैशांच्या बॅगा उतरत आहे, आता एबी फॉर्मची चौकशी करताय. मुख्य निवडणूक आयोग वाईट, न्यायव्यवस्था वाईट, सरकार अनधिकृत,
म्हणजे हे सगळे अर्बन नक्षलचे जे काही गुण या संजय राजाराम राऊत मध्ये आलेले आहेत ना, त्याचमुळे राज्याला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. मुख्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोग या फार जबाबदार संस्था आहेत. जेव्हा जेव्हा प्रामाणिक तक्रारी, राजकीय द्वेषाने पचडलेल्या तक्रारी नाही पण प्रामाणिक तक्रारी त्यांच्याकडे येतात तेव्हा ते त्या पद्धतीची चौकशी करतात, त्या पद्धतीची कारवाई करतात. तुमच्यासारख्या उठसूट शेवड्या मुलांसारखं रडणारे लोक तक्रार करत बसतील तर तेवढंच काय काम निवडणूक आयोगाकडे बसलं राहिलेलं नाही. म्हणून पहिले तुमच्या नाकातून शेमूळ पुसा आणि मग निवडणूक आयोगाकडे प्रामाणिक तक्रार करा, बघा कारवाई होते की नाही. अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंनाही धमकी आली होती असं उदय सामंतांचं एक वक्तव्य आहे. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुरक्षा दिली नाही. उदय सामंतांचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरोप आहे. पण आरोप नाही, सत्य आहे. जसं राणे साहेबांना शिवसेना सोडल्यानंतर राणे साहेबांच्या नावाची सुपारी यात उद्धव ठाकरेंनी काही अंडरवर्ल्डच्या लोकांनी दिले होते, अंडरवर्ल्डच्या लोकांना दिले होते, तसंच एकनाथ शिंदे साहेबांना पण अशा पद्धतीच्या जीवाला धोका निर्माण करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं होतं. म्हणून तर जया जाधवचं काय झालं, या सगळ्या गोष्टी जेव्हा ज्या दिवशी बाहेर येतील त्या दिवशी उद्धव ठाकरे हा कठला कपटी माणूस आहे हे लोकांना कळेल. आणि मी तर मागणी करेन उदय सामंतचे जे काही आरोप उद्धव ठाकरे संदर्भात आहे या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेची नार्कोटाईज झाली पाहिजे की हे ही खरंच आहे का. अशा पद्धतीच्या एकनाथ शिंदेजींना अशा पद्धतीचा प्रकार धोका होता का. ज्या दिवशी उद्धव ठाकरेची नार्को टेस्ट होईल तेव्हा त्या दिवशी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. म्हणून मी नार्को टेस्टची मागणी करतो उद्धव ठाकरेची. मुंबईतील सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं एक वक्तव्य आहे, अजित पवार मर्दांची औलाद असते तर दुसरं चिन्ह घेऊन लढले असते. अजित पवार गट पाकिटमारांची टोळी असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ह्याचं उत्तर अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी देऊ शकते, ते देईल असा माझा विश्वास आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि आरएसएसच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. त्यांना नथुराम गोडसेची औलाद म्हणत देशात अमन आणि शांती बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले. जितेंद्र आव्हाड यांनी कितीही संघ आणि भारतीय जनता पक्षावर आरोप केलं तरीही मुंबईच्या मुसलमान समाजाच्या मतदारांसाठी ते काफिरच आहे. कारण का आता नजीब मुल्ला तिकडे उभा असल्यामुळे मी कसा काफीर नाही, मी कसा इस्लाम प्रेमी आहे. आणि त्यासाठी आरएसएस भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाला शिवाय देण्याशिवाय या जिथे जितुद्दीन निवडून येणार नाही हे जितुद्दीनला चांगलं माहिती असल्यामुळे या शिवाय देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पण त्यांनी कितीही शिवाय दिल्या तरीही मुंबईच्या मुसलमान समाजासाठी जितेंद्र आव्हाड काफीरच असेल एवढं जितेंद्र आव्हाडही लक्षात ठेवा. मुलांवर वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारे फडणवीस जनरल डायर आहेत. रोहित पवारांकडून फडणवीस यांचा जनरल डायर असा उल्लेख. रोहित फडणवीस स्वतःला अभिमन्यू असल्याचे दाखवतात. रोहित पवारांचं आजकाल अस्तित्व प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे योगेंद्र पवारांमुळे. आणि म्हणून निवडणुकीमध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आमच्या देवेंद्र फडणवीसजींवर आरोप करतोय. त्यालाही माहिती आहे की आता जेवढा मीडियाचं लक्ष सगळं त्या सगळं योगेंद्र पवारांकडे गेल्यामुळे आता रोहित पवारला कोणी विचारतच नाही. मग मीडियाच्या हेडलाईन मध्ये कसं राहायचं, देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची, बालिश ट्विट करायचे आणि मग स्वतःचं नाव मीडियामध्ये आणायचं. म्हणजे हे जे काय टीका आहे ते खरं म्हणजे स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आहे की मी बाहेरचा पवार नाहीये, मी घरातला पवार आहे. ह्या अंतर्गत पवार कुटुंबातलाही वेगळा संघर्ष आहे आणि त्यामुळे रोहित पवारला सांगेन तू तुझं पहिलं घर निस्तर आणि मगच आमच्या देवेंद्र फडणवीसांवर टीका कर. लोकसभेला साहेबांना पुश केलं, विधानसभेला खालची निवडणूक आहे मला मतदान करा, मी इतके वर्ष काम करतोय, तालुक्याचा विकास त्यांनी त्यांच्या परीने केला, मी माझ्या परीने केला असं अजित पवार म्हणतात. अजित दादा बरोबर बोलताय. बारामतीला राज्य सरकारकडून मतदारसंघासाठी जास्त जास्त मिळवून देण्याचं काम, बारामती विधानसभेसाठी दिवस रात्र मेहनत करण्याचं काम हे आमच्या अजित दादा आतापर्यंत करत आलेले आहे. केंद्रामध्ये मोठे पवार साहेब आणि सुप्रियाताई काम करत आलेले आहेत आणि राज्यामध्ये
बारामतीचं नाव मोठं करण्याचं काम हे आमच्या आजीदादांनीच केलेलं आहे, म्हणून मला विश्वास आहे 23 तारखेला बारामतीचे आमदार परत एकदा अजित पवारच असतील एवढं मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो। ज्यांनी आयुष्यभर काहीच केलं नाही त्यांच्यावर काय बोलणार अशी टीका शरद पवारांनी राज ठाकरेंवर केली, त्याबद्दल बोलणं उचित नाही मी बोलणार। साहेब, अंतरवाडी सराटी जनांची निवडणूक उभी करण्यासाठी उमेदवार आणि जागांची चर्चा झाली आहे, आज संध्याकाळी ते उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार। मला वाटतं एकदा ते घोषणा त्यांची होऊन दे मग आधुनिक जिन्ना पुढे काय करतात हे संध्याकाळी कळेल, पण मुळामध्ये ते निवडणूक हिंदूंच्या विरोधात लढवतायत कि मराठा आरक्षणासाठी लढवतायत हे त्यांनी त्यानिमित्ताने स्पष्ट करावं। तर का ते त्यांच्या उजव्या त्यांच्या बाजूला बसलेला जो काही दाढीवाला आहे जो काही मुल्ला मौलवी आहे तो हिंदू द्वेषी आहे जिहादी समर्थक आहे, म्हणजे म्हणून बोलतो ही जी काही निवडणूक आहे त्यांचे जे उमेदवार आहेत ते मराठा आरक्षणासाठी लढणार आहेत की हिंदू द्वेषामुळे लढणार आहेत साठी लढणार आहेत ह्याचे पण स्पष्टीकरण जारंगे पाटलांनी द्यावं। आमच्यापुढे मोठा राक्षस आहे त्याची वाट लावायची आहे आम्हाला असं जारंगे पाटील म्हणतात। आता मोठा राक्षस नेमकं कोण दाढीवाल्यांच्या हिशोबाने म्हणजे जे काही मौलवींच्या हिशोबाने हिंदू समाज हा मोठा राक्षस आहे की अजून कोण याचं स्पष्टता पण जारंगे पाटलांनी ह्या निमित्ताने द्यावी। विधानसभा संजय राऊत म्हणजे आम्ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पडणार नाही, काही ठिकाणी एबी फॉर्म वाटले गेलेले आहे आणि 2 दिवसात याच्यावर बसून आपण चर्चा करू आणि 7 ते 8 हजार आपण लढत असतो, म्हणजे 2 दिवसामध्ये पैशाचा रेट ठरणार आहे की कोण उमेदवार ज्यादा पैसा देईल त्याचा फॉर्म मागे घ्यायचा, यासाठी संजय राजारावरावची खटतोप सुरू आहे। कारण का पक्षाच्या उमेदवाराला निधी द्यायची कुठून हा मोठा प्रश्नचिन्ह उद्धव ठाकरेच्या समोर आला असल्यामुळे मोठी घेवाणदेवाण या पुढच्या 2 दिवसामध्ये होणार आहे, म्हणून निवडणूक आयोगाने मातोश्री आणि मातोश्रीच्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवावं, नाकाबंदी जास्त वाढवावी, काळ्या पिशव्या काळ्या बॅगामध्ये नेमकं काय जात आहे यावर थोडं बारीक लक्ष ठेवावं। विधानसभा को लेकर मातोश्री में टिकट की नीलामी होती है ऐसा आपने कहा, उसका इसके बारे में टिप्पणी आपके? देखिए मातोश्री जी ज्यादा उद्धव ठाकरे जी का इतिहास रहा है, राणे साहब ने इस बारे में कुछ सच्चाई शिवसेना छोड़ने के वक्त बताई थी, आज भी उद्धव ठाकरे का काम का तरीका ही वो है कि पैसा फेंको तमाशा देखो, आज भी जो जो टिकट उद्धव ठाकरे के माध्यम से दी जा रही है वो टिकट में भी वो टिकट बंटवारे में भी जो सबसे ज्यादा बोली लगाएगा उसको वो टिकट मिलेगी, फिर वो कार्यकर्ता कितना भी सिंसियर हो ये जो टिकट बांटने का जो तरीका उद्धव ठाकरे जी का पहले जैसे जो शुरू था वो आज भी शुरू है, और इसलिए मैंने कहा कि टिकट का नीलामी उधर मातोश्री में हो रही है और इसके वजह से इतने सब जो उनके जो समर्थक शिवसैनिक है वो सभी बड़े पैमाने पे नाराज है। पेट्रोल दरवाढीला कंटाळलात, पेट्रोल भरून खिसा खाली होतोय, अवरेज देखील मिळत नाही तर चिंता सोडा, आजच आपल्या 4-चाकी वाहनांना CNG किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि माइलेज देखील वाढवा तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात। मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट BS6 बसवून मिळेल, तसेच CNG LPG टँक टेस्टिंग करून मिळेल, तुमचा विश्वासच आमचा ध्यास। आमचा पता MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर। कॉन्टॅक्ट 7385800875, 9359828428।